आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे. अंधेरी पोटनिवडणुकी करता अर्ज भरण्यासाठी शिवसेनेचे असंख्य कार्यकर्त्यांसहित ऋतुजा रमेश लटके हे अर्ज भरण्यासाठी गेलेले आहेत. आपल्यासोबत कैलासनाथ पाठक साहेब आहेत शिवसेनेचे. पाठक साहेब, आज अर्ज भरण्यासाठी आलेत, काय माहिती? असं आहे की आता हे जे विधानसभा आहे, जोगेश्वरी विधानसभा, तिथे आमदार दोनदा होते रमेश लटके, त्यांच्या पत्नी श्रीमती ऋतुजा रमेश लटके आता फॉर्म भरले आहे त्यांनी. हे आपला विजय आहे. ते समोरचे जे आहे ना, ते चोर आहे, ते भ्रष्टाचारी आहे, त्यांच्याकडे कोणी उमेदवार नाही आहे, ते भ्रष्टाचाराला तिकीट दिले तर असंच होणार आहे. म्हणजे हा अर्ज मुरजी पटेल भरत असताना त्यांनी शिंदे गटाचे असंख्य पदाधिकारी त्या ठिकाणी होते, नेते होते, त्याबद्दल आपलं ते नेते होते ना, पदाधिकारी कोण होतं? ते अंधेरी विधानसभाच्या जोगेश्वरी विधानसभाचे होते का त्याच्यामध्ये, ते विचारा ना तुम्ही. शिंदे गटाचे इथे काय आहे? त्यांनी पैसे घेतले आणि ते आले, ते समोर असं नाही होतं ना. ते पब्लिक शिवसेनाचे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे आहे, आपला विजय आहे. रमेश लटके किती मताधिक्याने निवडून येतील आपला काय अंदाज? कमीत कमी 30,000 ते वर देणार आहे ते. 30,000. आपल्या जवळ शालिनीताई सावंत आहेत, गोरेगावच्या पदाधिकारी. शालिनीताई, कशा प्रकारे अर्ज भरण्यासाठी आले, काय माहिती? आजचा हा विजय, हा विजय आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच असेल, आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सगळे शिवसैनिक महिला आघाडी त्यांच्या पाठीशी आहोत. आणि आमच्या ऋतुजा मॅडम यांना आम्ही भरघोस मताने निवडून आणू अशी तुम्हाला आम्ही आश्वासन देतो. आणि विजय आहे, विजय सर्वात महत्त्वाचं म्हणजे कालच विजय झालेला आहे. कारण ज्या वेळेला कोर्टाने स्वतः डिक्लेअर केलं की जे काही चाललं आहे, जे काही महानगरपालिकेवर ताशेरे ओढले की राजीनामा त्यांचा स्वीकारला नाही, आणि तो जो स्वीकारला राजीनामा तिकडेच आमचा विजय निश्चित झाला. आणि तेव्हापासूनच विजयाची जी घोडदौड आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सुरू झाली आहे, आणि ती घोडदौड आहे ना ती अशीच अखंड चालू राहणार. महानगरपालिकेच्या नंतर परत पुढच्याही आमच्या आहेत निवडणुका, त्याच्यातही ही पोटनिवडणूक ही सुरुवात आहे आमची. त्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते आले आहेत. अंधेरी पश्चिम या ठिकाणी असलेले कार्यकर्ते देखील आपल्या संपर्कात आहेत. साहेब, आज लटके मॅडमचा अर्ज भरण्यासाठी आपण या ठिकाणी आलात, काय माहिती? आज ऋतुजा रमेश लटके आमचे नेते, आमचे चांगले गेले अनेक 30-35 वर्ष ज्यांनी सातत्याने अंधेरी पूर्वमधील नागरिकांची समाजसेवा केली, त्यांच्या पत्नी यांचा आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्व शिवसैनिक न बोलवता या ठिकाणी आलेले आहेत. त्याचं कारण देखील तसंच आहे, भाजप यांनी जी कूटनीती आणि जे दबाव तंत्र टाकलेलं आहे, आणि ह्या निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी जे काय करायचं आहे ते सगळं प्रयत्न शेवटपर्यंत जे प्रयत्न करून देखील आज या ठिकाणी उच्च न्यायालयाने ऋतुजा रमेश लटके यांना अर्ज भरण्यासाठी जे आदेश दिलेले आहेत, त्या आदेशानंतर आज हे या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी असंख्य शिवसैनिक न बोलवताना या ठिकाणी आलेलेच आहेत. आणि हे या निवडणुकीमध्ये इतिहास देखील होणार आहे, कारण 1966 पासून जी शिवसेना इंदुरुचे सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केली, त्या शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपने काही गद्दारांना पुढे केलं, आणि त्याच्या माध्यमातून शिवसेना पक्ष गोठवण्याचं काम, शिवसेना चिन्ह गोठवण्याचं काम, दुर्दैवी काम हे भाजपने केलेलं आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची शिवसैनिकांसाठी आहे, आणि शिवसैनिक पेटलेलं आहे, कारण शिवसैनिकाच्या हातामध्ये आता मशाल हे चिन्ह आलेलं आहे, आणि हे मशाल चिन्ह घेऊन ह्या अंधेरी पूर्वमध्ये शिवसैनिक एवढ्या जोमाने काम करणार आहे की मागच्या निवडणुकीमध्ये जे लटके साहेबांना मतदान झालं होतं त्याच्यापेक्षा दुपटीने मतदान मताधिक्य घेऊन या ठिकाणी विजय निश्चित ऋतुजा रमेश लटके यांचा होणार आहे. आणि त्यासाठी आज या ठिकाणी अलोट शिवसैनिकांची गर्दी या ठिकाणी. भाजपाच्या वतीने आता फॉर्म भरण्यासाठी शिंदे गटातील असंख्य नेते त्या ठिकाणी उपस्थित होते, त्याबद्दल आपलं काय मत? बघा, ते बेकार आहेत आणि काही दिवसांनी ते बेरोजगार देखील होतील. आणि आमची लढाई ही भाजपबरोबर आहे, ह्या गद्दारांबरोबर मुळीच नाही आहे, आणि या गद्दारांना किंमत शिवसैनिक कदापि देणार नाही आहे, कारण त्यांनी शिवसैनिकांच्याच नव्हे तर बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम ह्या गद्दारांनी केलेलं आहे, म्हणून त्यांना आम्ही किंमत देणार नाही. शिवसेना.
चालू आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने फॉर्म भरण्यासाठी काही महिला देखील गोरेगावातील आलेल्या आहेत, आरे कॉलनीतील. काही काय माहिती द्याल? आज अर्ज भरण्यासाठी ऋतुजा लटके वहिनी आलेल्या आहेत. छान. आज म्हणजे असं चांगलं नाही वाटत की आज जो उमेदवार चे पती निधन पावलेत आणि यांना गदारांना योग्य वाटत नाही की त्यांच्या उमेदवारीचा अर्ज त्यांच्या विरुद्ध भरायला. आज त्या बिनविरोध निवडून आल्या पाहिजेत आणि आम्ही आमच्या सगळ्या शिवसैनिकांचा त्यांना सपोर्ट आहे आणि लटके वहिनी निवडून येतील त्यांचा नक्कीच विजय होईल. ताई तुमचं काय मत आहे? मत सगळ्यात पहिलं जय महाराष्ट्र. आज आम्ही इथे ऋतुजा मॅडमचा आपला फॉर्म भरायला आलो आहे, पण जे आमच्याबरोबर गद्दारी केली त्याने तर इतक्या खालच्या पातळीपर्यंत केली की त्याने लेडीज म्हणून त्यांनी काही कोणत्या गोष्टीचं भान न ठेवता खूप आरोप असे लावले, तरीसुद्धा आज आमचा शिवसैनिक आणि महाविकास आघाडी हे एकत्र येऊन आम्ही आज आमचा विजय मिळवणारच आणि आमची ही सीट आम्ही निवडून घेणारच आणि सगळ्या आम्ही त्या गद्दारांना आम्ही दाखवून देणार की शिवसेना आणि आमच्या महिला आघाडी हा काय करू शकतात ह्याचा त्यांना अंदाजही नाही आहे. म्हणून इथेच थांबते आणि आजची आमचा हा विजय आजच आहे हे आम्ही जाहीर करतो. जय महाराष्ट्र.